नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन मुख्य अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्याकडून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, सार्वजनिक बांधकामामध्ये 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती साठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये बघा पद कोणकोणते दिलेले आहे, तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी 532 जागा दिलेल्या आहे, त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 55 जागा दिलेल्या आहे, त्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी 5 जागा आहे, त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क यासाठी 1378 जागा आहे, उद्यान पर्यवेक्षक गट क 12 जागा आहे, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 9 जागा आहे, स्वच्छता निरीक्षक गट क 1 जागा आहे, त्यानंतर वरिष्ठ लिपिक 13 जागा दिलेल्या आहे औरंगाबादला, नांदेडला 1 जागा आहे, नागपूरला 10, पुणेला 2 आणि नांदेडला 1, प्रयोगशाळा सहाय्यक गट क साठी मुंबईला 1 आहे, पुणेला 1, औरंगाबाद 2 आणि नागपूरला 1, त्यानंतर वाहनचालक 2 जागा दिलेल्या आहे नांदेडला, नंतर स्वच्छता गट डमध्ये 32 जागा दिलेल्या आहे मुंबईसाठी, नंतर शिपाई गट डसाठी मुंबईला 18 जागा आहे, पुणेसाठी 3 जागा आहे, त्यानंतर नाशिकला 5। तर अशा प्रकारे ही महा PWD यांच्याकडून ॲड प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। त्यासाठी खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग सर्व प्रकारचे जे आरक्षण आहे ते या फॉर्मसाठी लागू आहे। आणि जे रिक्रुटमेंट आहे ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे फक्त आणि फक्त एकच पेपर होणार आहे। यासाठी माजी सैनिक, अनाथ, सर्व प्रकारचे जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन यासाठी सर्व आरक्षण लागू आहे। तर तुमच्याकडे कोणतं आरक्षण सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यामधून फॉर्म भरू शकता। तर पेपर हा 1.5 तासाचा पेपर होणार आहे 90 मार्कासाठी, हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या। त्यानंतर बघा वयोमर्यादा काय दिलेली आहे, तर कमीत कमी 18 वर्ष आणि 40 वर्ष हे कास्टवाल्या जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे। त्यानंतर मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत दिलेलं आहे। त्यानंतर खेळाडूसाठी 45 वर्ष, त्यानंतर दिव्यांगासाठी 45, प्रकल्पग्रस्त व पदवीधर यांच्यासाठीसुद्धा 45 व 55 असं जी वयोमर्यादा आहे तीसुद्धा दिलेली आहे। त्यानंतर परीक्षेचे स्वरूपसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे आणि जे पोस्ट आहे त्या पोस्टवाईज परीक्षेचे स्वरूप दिले आहे। जसं कनिष्ठ अभियंता स्थापत्य 90 मिनिटाचा जो पेपर होणार आहे यांच्यासाठी, आणि पेपर हा 200 गुणांचा असणार आहे। त्यानंतर विद्युतवाल्यांसाठीसुद्धा 90 मिनिटाचा पेपर 200 गुणांचा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सर्वांचा पेपर हा 90 मिनिटाचा असणार आहे आणि 200 गुणांचा पेपर असणार आहे। त्यानंतर लघुलेखांचा 45 मिनिटाचाच पेपर होणार आहे 200 गुणांसाठी, त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक 200 गुणांचा पेपर 90 मिनिट। तर अशा प्रकारे जे PDF आहे, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून एकदा PDF रीड करून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा। अर्ज हा आपल्याला ऑनलाईन करायचा आहे आणि पेपरसुद्धा आपला कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, या अगोदर जसं आपण तलाठी वगैरे दिलेला आहे त्याप्रमाणे। त्यानंतर आपल्याला फॉर्ममध्ये SSC मार्कशीट, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग असल्याचा पुरावा, नंतर माजी सैनिक असल्यास, खेळाडू, प्रकल्प असल्यास, यामधून जेही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल ते आपल्याला फॉर्ममध्ये अपलोड करावे लागणार आहे। त्यानंतर पूर्ण माहिती जी आहे ती mypwd.government.in या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि परीक्षा शुल्क बघा, ओपन कॅटेगरीला 1000 रुपये चालान असणार आहे आणि जे कास्टमध्ये स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये चालान असणार आहे। त्यानंतर माजी सैनिक जे आहे त्यांच्यासाठी चालान 0 असणार आहे। तर आपण पेमेंट हे ऑनलाईन स्वरूपात पे करू शकतो। तर ऑनलाईन अर्ज सुरू कधी होणार आहे बघा, तर 16/10/2023 ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे आणि 6/11/2023 ही लास्ट डेट असणार आहे। परीक्षा शुल्क भरण्याची डेट 7/11/2023 असणार आहे। परीक्षेचा जो कालावधी टाइम टेबल आहे हा आपल्याला mypwd.government.in या संकेतस्थळावर वारंवार उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर आपण साईडवर लक्ष ठेवून व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून याबद्दल जेही तुम्हाला अपडेट असेल ती तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यात यावी। ते कास्टवाईजसुद्धा जागा दिलेल्या आहे, कोणत्या कास्टला किती जागा आहे आणि पोस्टवाईज, कास्टवाईज सर्व गोष्टी PDFमध्ये नमूद केलेल्या आहे। PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। शैक्षणिक अर्हतासुद्धा दिलेली आहे, म्हणजे आपण त्या फॉर्मसाठी इलिजिबल आहे किंवा नाही आहे ते सुद्धा एकदा बघू शकतो आणि त्यानंतरच फॉर्म भरा, कारण फॉर्मची फी ही ओपनसाठी 1000 रुपये आणि कास्टसाठी 900 रुपये चालान असणार आहे। तर बघा अशा प्रकारे 2109 जागांसाठी महा PWD यांच्याकडून एक ॲड प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। फॉर्म 16 पासून सुरू होणार आहे,
तर ज्या विद्यार्थी फॉर्मसाठी इलिजिबल आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीला 1000 रुपये चालान आहे आणि कास्टसाठी 900 रुपये चालान आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावे. सर्व माहिती तुम्हाला mahapwd.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्ही तिथून डायरेक्ट जी फॉर्मची PDF आहे तीसुद्धा रीड करू शकता व त्यानंतर फॉर्मलासुद्धा डायरेक्टली अप्लाय करू शकता. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.